विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे सूक्ष्मजीव आणि ते सूक्ष्मजीव कुठे आढळतात। तर सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की सूक्ष्मजीव म्हणजे नेमकं तरी काय। तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी तलावावर आपल्या आजूबाजूला हवा, पाणी, जमीन आहे, नाही का? तर ह्या जमिनीवर अनेक सजीव आहेत। तर हे सजीव आपल्या डोळ्यांना दिसतात, परंतु असे काही सजीव म्हणजे जीव आहेत की ते आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही। जे आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही, जे सजीव आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही, ते सजीव बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शिकेचा वापर करावा लागतो। आणि जे सजीव म्हणजे जे जीव आपण सूक्ष्मदर्शिकेच्या खाली बघून, जे सजीव आपण सूक्ष्मदर्शिकेच्या साह्याने बघतो, तर त्यांनाच आपण सूक्ष्मजीव असे म्हणतो। तर असे हे सूक्ष्मजीव आपल्या परिसरात, आपल्या आजूबाजूला, इकडे तिकडे जमिनीवर, हवेमध्ये, पाण्यामध्ये, कचऱ्यामध्ये किंवा मृत अवशेषांमध्ये तुम्हाला हे सजीव असलेले दिसून येतात। असे हे सूक्ष्मजीव आपल्याला डोळ्यांना बघता येण्यासाठी सूक्ष्मदर्शिकेचा वापर करावा लागतो। तुम्हाला माहिती आहे का आपण किती आकाराचे सूक्ष्मजीव आपल्या डोळ्यांनी बघू शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो, 100 मायक्रोमीटर एवढ्या आकाराचे सूक्ष्मजीव, त्याच्यापेक्षा आकाराचे सूक्ष्मजीव आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो। 100 मायक्रोमीटर पेक्षा मोठे असे आकाराने सूक्ष्मजीव आपण डोळ्यांनी बघू शकतो, परंतु 100 मायक्रोमीटर पेक्षा कमी आकार ज्या जीवांचा असतो, ज्या सूक्ष्मजीवांचा असतो, ते सूक्ष्मजीव आपण डोळ्यांनी बघू शकत नाही। हे बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शिकेचा वापर करावा लागत असतो। तर तुम्हाला एक प्रयोग करून बघायचा आहे, तो म्हणजे कसा? तर तुम्हाला एक पावाचा तुकडा घ्यायचा आहे आणि हा पावाचा तुकडा तुम्ही घेतल्यानंतर याला पाण्यामध्ये भिजवून एका बंद डब्यामध्ये त्याला बंद करून ठेवायचा आहे। 2-3 दिवस कालावधी गेल्यानंतर हा डबा तुम्हाला उघडून बघायचा आहे आणि त्या पावाच्या तुकड्याला तुम्हाला निरीक्षण करून बघायचं आहे। कदाचित सहज तुम्हाला डोळ्यांना दिसणार नाही, त्यासाठी तुम्ही विशालन भिंगाचा वापर करू शकता। विशालन भिंगाच्या साह्याने जर का तुम्ही त्याचं निरीक्षण केलं तर त्याच्यावरती तुम्हाला बारीक बारीक बुरशी आलेली आढळून येईल। आणि याचं जर निरीक्षण केलं तर हे सूक्ष्मजीव याची वाढ कशी झालेली आहे ते तुम्हाला बघता येईल। दुसरा प्रयोग तुम्हाला अजून असा करायचा आहे की गढूळ पाणी जर का असेल तर गढूळ पाण्याचा एक थेंब तुम्हाला काचपट्टीवरती ठेवायचा आहे आणि हा काचपट्टीवरती ठेवल्यानंतर तुम्हाला त्याचे सूक्ष्मदर्शिकेच्या खाली निरीक्षण करायचे। सूक्ष्मदर्शिकेच्या खाली निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असे दिसून येईल की त्यामध्ये विविध वेगवेगळ्या आकाराचे सूक्ष्मजीव हलताना तुम्हाला दिसणार। तर पुढचा प्रयोग तुम्हाला आणखी असा करून बघायचा आहे की दह्याचा किंवा ताकाचा एक थेंब तुम्हाला पुन्हा काचपट्टीवरती ठेवून त्याचे देखील निरीक्षण तुम्हाला हे सूक्ष्मदर्शिकेच्या खाली करायचे आहे। आणि त्याचे निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असे आढळून येईल की यातही वेगवेगळ्या आकारांचे सूक्ष्मजीव तुम्हाला बघायला मिळणार। तर बालमित्रांनो, यावरून आपल्याला असे कळते की सूक्ष्मजीवांचे आकार जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात। तर अशा प्रकारे आज आपण सूक्ष्मजीव आणि सूक्ष्मजीव कुठे आढळतात हे जाणून घेतलेले आहे।